नमस्कार मित्रांनो, मी ममता मराठी संस्कृत चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे स्वागत करते. आज एक खूप छान कविता घेऊन आले आहे. कवितेचे कवी कोण आहेत माहीत नाही, पण त्याचे सारे श्रेय त्यांनाच जाते. कवितेचं नाव आहे छान वाटतं. कुणी डोळे भरून पाहणार असेल तर आरशात पाहायला छान वाटतं. कोणी डोळे भरून पाहणार असेल तर आरशात पाहायला छान वाटतं. कुणी छान म्हणणार असेल तर श्रृंगार करायला छान वाटतो. कुणी मनवणार असेल तर रुसायला छान वाटतं. कुणी मनवणार असेल तर रुसायला छान वाटतं. कुणी अश्रू पुसणार असेल तर रडायलाही छान वाटतं. कुणी वाट पाहणार असेल तर भेटायला छान वाटतं. कुणी वाट पाहणार असेल तर भेटायला छान वाटतं. कुणी हक्काचं रागावणार असेल तर चुका करायलाही छान वाटतं. कुणी कौतुकाची थाप देणार असेल तर काम करायला छान वाटतं. कुणी कौतुकाची थाप देणार असेल तर काम करायला छान वाटतं. कुणी दाद देणार असेल तर मैफल रंगवायला छान वाटतं. कुणी गंधित होणार असेल तर फुलायला छान वाटतं. कुणी गंधित होणार असेल तर फुलायला छान वाटतं. कुणी रसिक वेळ असेल तर कविता करायला छान वाटतं. कुणी समजून घेणार असेल तर मन मोकळं करायला छान वाटतं. कुणी समजून घेणार असेल तर मन मोकळं करायला छान वाटतं. कुणी हातात हात देणार असेल तर हातात हात द्यायला छान वाटतं. कुणी साथ देणार असेल तर सोबत करायला छान वाटतं. कुणी साथ देणार असेल तर सोबत करायला छान वाटतं. आणि कुणी विश्वासाचं असेल तर जीव गुंतवायला छान वाटतं. कुणी कोमल हृदयाचं असेल तर समर्पित व्हायला छान वाटतं. कुणी कोमल हृदयाचं असेल तर समर्पित व्हायला छान वाटतं. कुणी जीवापाड जपणार असेल तर प्रेम करायला छान वाटतं. कुणी सदैव हृदयात असेल तर जीवन जगायला छान वाटतं. कुणी सदैव हृदयात असेल तर जीवन जगायला छान वाटतं. आणि कुणी जीवाला जीव देणार असेल तर मरायलाही छान वाटतं. आणि हो, आपल्यासारखे प्रेमाने ऐकणारे असतील, आपल्यासारखे प्रेमाने ऐकणारे असतील तर विचार मांडायलाही खरंच खूप छान वाटतं. विचार मांडायलाही खरंच खूप छान वाटतं. कविता आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.